सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सुळकुड ग्रामपंचायतीची उद्दिष्टाकडे वाटचाल. 436 पैकी 100 वृक्षांची लागवड. शासनाच्या वतीने सुळकुड ग्रामपंचायतीची देण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात सन 2018-19 सालासाठी 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी सुळकुड ग्रामपंचायतीस 436 झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्ट पूर्तीकडे वाटचाल करताना सुळकुड ग्रामपंचायत आणि सुळकुड हायस्कूलच्या वतीने सुळकुड ते बेनाडी रोडवर विद्यार्थ्यांनी 100 झाडांची लागवड केली. यावेळी झाडे आपल्याला नेहमीच काही ना काही देत असतात, पण मनुष्याकडून स्वतःसाठी काहीच मागत नाहीत, असे प्रतिपादन आरजी पाटील सर यांनी केले. यावेळी विजय धामांना सर यांनी झाडांची निगा आणि मानवी जीवनात झाडांचे उपयोग, झाडांच्या विविध जाती याबद्दल माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, स्टाफ तसेच सुळकुड हायस्कूलचे नाईक सर श्रीकांत सुतार, विजय पाटील यांच्यासह दयानंद स्वामी, दादू हेगडे, राजू कांबळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी सुळकुडहून प्रदीप खोत.